बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. डॉक्टर श्रुती स्किन अँड हेअर कॉस्मेटिक सेंटर यांच्या वतीने पीआरपी ट्रीटमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर श्रुती स्वामी मठ यांनी दिली आहे. डॉक्टर श्रुती स्वामी मठ यांनी पीआरबी ट्रीटमेंट शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपले नाव पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती डॉक्टर श्रुती स्वामी मठ यांनी सिटी टीव्ही लाईव्ह चॅनलशी बोलताना दिली आहे. पीआरपी द बूम ऑफ टुडेज एस्थेटिक वर्ल्ड. एक्झॅक्टली हे पीआरपी होता क्या है? वेल फ्रेंड्स, पीआरपी होता है प्लेटलेट रिच प्लाज्मा. इसको कैसे बनाते हैं? इसे आपके खुद के ब्लड से बनाते हैं. और वो प्रोसीजर क्या होता है? प्रोसीजर स्टार्ट्स विद विड्रॉइंग ब्लड फ्रॉम योर क्यूबाइटल वेन और एनी वेन फॉर एटलीस्ट 20 to 36 ml ब्लड विड्रॉ करते हैं. और उसके बाद ये सेंट्रीफ्यूज मशीन है, इसमें ये रोटेट होता है 3000 रोटेशन पर मिनट के लिए, तो उसमें रखते हैं और प्लाज्मा सेपरेट करते हैं. जैसे प्लाज्मा सेपरेट हुआ है और उसको पिपेट करते हैं बाद में. पिपेट मतलब सेपरेट प्लाज्मा सेपरेट करके एक और बार स्पिन करते हैं, सेंट्रीफ्यूज करते हैं ब्लड को, और लास्ट जो फाइनल प्रोडक्ट मिलता है वो पीआरपी होता है, वो प्लेटलेट रिच प्लाज्मा होता है. और उसको हम सिरिंज में लेके आपको इंजेक्ट करते हैं इस प्रकार से. ये इंजेक्ट करने से पहले हम एनेस्थेटिक जेल लगाते हैं, नहीं तो सुप्राऑर्बिटल ब्लॉक भी दे सकते हैं, नहीं तो रिंग ब्लॉक भी दे सकते हैं. इससे पेशेंट को बिल्कुल भी दर्द नहीं होता है, जैसे कि आप यहाँ देख रहे हैं, इट इज लेस पेनफुल. और इसके बहुत सारे बेनिफिट्स भी होते हैं. याबाबत ते पुढे म्हणाल्या की ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव मोबाईल नंबर 89 83 88 71 वर संपर्क साधावा. या शिबिरामध्ये ज्यांनी उपचार घेतलेले आहेत त्यांना उपचारानंतर काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर श्रुती स्वामी मठ यांनी दिली असून सदर शिबिर हे डॉक्टर श्रुती स्वामी मठ यांच्या गाळा नंबर 9 दाऊसलाम कॉम्प्लेक्स पानगळ शाळेजवळ जिल्हा परिषद रोड सोलापूर येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये दुपारी 12:30 ते 3 व सायंकाळी 5:30 ते 8:30 यावेळी आयोजित केलेले असून या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन सिटी टीव्ही लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर श्रुती स्वामी मठ यांनी केले आहे.